नमस्कार मंडळी, मी अंकिता, कुक विद अंकिता मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा, कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्क चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, हे 1 किलो मी चिकन घेतलं आहे, 1 चमचा जिरं, 3 चमचे तीळ, ही बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी सुक्क खोबरं, हे 3-4 मी छोटे कांदे घेतले आहेत उभे चिरलेले, हे 4-5 बारीक चिरलेले कांदे, हे 3-4 तेजपत्ता, हे 1/2 चमचा हळद, हे 4-5 चमचे लाल तिखट घेतलं आहे, हे खूप सारे लसूण मी ठेचलेले आहेत, हे 2 इंच आलं, हे 7-8 लसणाच्या पाकळ्या, मीठ, 3 चमचे धने, 1 चमचा खसखस, ही थोडी कोथिंबीर आणि 4-5 मिरच्या, आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि हे फोडणीसाठी तेल। चला मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी टोप गरम करत ठेवला आहे, ह्यात मी चिकन स्टॉक रेडी करणार आहे। यात मी 2-3 चमचे तेल टाकलंय, तेल गरम होऊ देऊया आपण। आता मी 1 चमचा ठेचलेलं लसूण टाकणार आहे आणि ह्यातला थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। आपण हे मिक्स करून घेऊया। कांदा लसूण मी परतला आहे 1 मिनिट, आता त्यात मी हळद टाकते, मीठ टाकते। चिकननुसार तुम्ही मीठ टाका, थोडं 10 सेकंद मी परतते। मग आपण चिकन टाकलं होतं, आता चिकन छान मी मिक्स करून घेते। आता छान मी मिक्स केलं आहे, आता हे बारीक गॅसवर मी 5-6 मिनिटं वाफवून घेणार आहे चिकन। पाच सात मिनिटं झाली आहेत, छान वाफ लागली आहे चिकनला, थोडं मिक्स करते मी। आता ह्यात मी हे गरम पाणी टाकते, छान उकळी काढून घेते मी। हे छान आता उकळी यायला लागली आहे, फास्ट गॅसवर मी उकळी काढून घेतली आहे, आता मी गॅस स्लो करते आणि 5 मिनिटं छान आतल्या आत ते शिजू देऊया आपण। तर हे 5 मिनिटं मी छान बारीक गॅसवर शिजवून घेतले आहे चिकन, आता मी गॅस बंद करते आणि हे आता काढून घेऊया आपण। आता हे चिकन मी बाहेर काढून घेते। तर हे सगळं चिकन मी काढून घेतलं आहे आणि हा आपला चिकन स्टॉक आहे। हे चिकन स्टॉक मी तांबड्या रस्स्यात वापरणार आहे। तांबड्या रस्स्यात मी थोडे पीसेस पण टाकणार आहे चिकनचे। तर इथे मी कढई तापत ठेवली आहे, त्यात मी थोडंसं तेल टाकते। कांदा टाकते, कांदा आपण थोडासा फ्राय करून घेणार आहोत।
आता कांदा मी परतला है पहा थोड़ा लालसर झाला आहे कांदा मी काढते है तो ह्यात मी जीरा तीळ धने आणि खसखस सुक्क भाजून घेणार आहे एक मिनट मी हे सगळं भाजून घेतले आहे त्यात मी खोबरं टाकते आता हे पण मी एक मिनट खरपूस भाजून घेणार आहे खोबरं मी भाजून घेतलं आहे त्यात मी लसूण टाकते आणि आलं टाकते हे थोडंसं मी परतून घेणार आहे फक्त हे 30-40 सेकंड मी छान परतलं आहे गॅस बंद करते आता कढई गरम आहे तोपर्यंत आपण थोडं हे परतूया आता हे मी काढते इथे मी हे मसाले कोथिंबीर मिरच्या आणि हे कांदे माझ्याकडे हे मोठं भांडं आहे म्हणून मी सगळं एकत्र वाटून घेणार आहे तुमच्याकडे छोटं भांडं असेल तर सगळं मिक्स करून थोडं थोडं करून वाटू शकता याची मी आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे हे पहा मी आता एक बारीक पेस्ट करून घेतली आहे मसाल्यांची आता आपण सुक्क चिकन बनवायला घेऊया ते मी कढई तापत ठेवते त्यात मी तेल टाकते तेल गरम करून घेऊया इथे तेल टाकलं आहे त्यात मी लसूण टाकते दोन तेजपत्ता टाकते तोडून टाकलं आहे मी त्यात थोडंसं फ्राय करूया आपण तर ह्यात मी कांदा टाकते कांदा आपण छान आपण परतून घेऊया खरपूस कलर येईपर्यंत कांदा आपला भाजतोय तर मी तोपर्यंत तांबडा रस्सा करून घेते तांबडा रस्सा म्हटला की तर्री ही आली थोडं जास्त तेल टाकते मी तेल छान गरम होऊ देऊया आपण त्यात मी हे थोडंसं लसूण टाकते तेजपत्ता टाकते छान भाजून घेऊया आपण त्यात मी हे मसाला वाटलेला अर्धा टाकणार आहे आता हे मी वाटण टाकलं आहे त्यात मी 3 चमचे लाल तिखट टाकते
आता एक 3 चमचे मी लाल तिखट टाकले आहे। आता हे छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता हे वाटण मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे। आता त्यात मी चिकन स्टॉक टाकते। आता हे आपण 5 मिनिटं छान उकळी काढून घेणार आहोत। इथे कांदा ही भाजला आहे, त्यात मी हे लाल तिखट टाकते। मिक्स करते। ते वाटण टाकते उरलेलं। छान मिक्स करून घेते। ते छान मी परतलं आहे। यात मी थोडं मीठ टाकते। चिकन मध्ये आपण मीठ टाकलं आहे तर हे वाटण्यापुरतं आपण मीठ टाकायचं आहे। आता हे वाटण टाकल्यावर मी छान 2-3 मिनिटं परतून घेतलं आहे। यात मी 2-3 चमचे तांबडा रस्सा टाकते। मिक्स करते। तर यात मी चिकन टाकते। छान मिक्स करून घेते। तांबडा रस्सा आपण 5-7 मिनिटं छान उकळी काढून घेतला आहे। आता मी गॅस बंद करते। तांबडा रस्सा आपला रेडी आहे, मस्त तर्री सुटली आहे। त्याच्यावर मी थोडीस कोथिंबीर टाकते। मस्त ना। आता हे सुक्क चिकन मी छान मिक्स करून घेतलं आहे। हे 5 मिनिटं मी बारीक गॅसवर थोडी वाफ काढून घेणार आहे। तर हे 5-7 मिनिटं मी छान वाफ काढून घेतले आहे। आपलं सुक्क चिकन रेडी आहे। पहा, थोडी मी कोथिंबीर टाकते। गॅस बंद करते। सुक्क चिकन आपलं रेडी आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका।